नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत तोंडावर काळी पट्टी बांधून केलं आंदोलन. रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई. आणि गोव्याच्या दारूची गुजरातकडे होणारी तस्करी भिवंडीत रोखली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले. काल एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील घरावर धडक दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यामध्ये धडकले. तलावपाळीजवळ आंदोलन करण्यात आलं. तोंडावर काळी पट्टी बांधून सुमारे 2 तास हे आंदोलन चाललं. सिल्वर ओक यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गृहनिर्माण मंत्री आव्हाड चांगलेच संतप्त दिसले. त्यांनी यावेळेला आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचं डोकं झुकवण्यासाठी या घटनेचं घाणेरडं राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. यामागे जो कोणी असेल त्याला पोलीस नक्कीच अटक करतील असा विश्वास आव्हाडांनी यावेळेला व्यक्त केलाय. राजकारणाला एक वेगळी सोनेरी झालर होती. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं. कधी म्हणजे कधीच. काल जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि नंतर जेव्हा आम्ही बोलत बसलो होतो तेव्हा घटनाक्रम जो समोर आला तो अतिशय भीतीदायक. साहेब आतमध्ये झोपले होते कारण का काल अचानक लोकसभा परवा लोकसभा आपली विधान राज्यसभा काहीतरी बंद पडली म्हणून ते दिल्लीवरनं मुंबईला आले. नाही तर ते खरे तर पुण्याला जाणार होते. आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होता आणि त्याला उपस्थित राहणार होते. पण ते घरी आले आणि ते झोपलेले होते. तुम्हाला वरती नात काहीतरी काम करत होती. खालती काकी म्हणजे प्रतिभावाईनी साहेबांच्या वयोवृद्ध पत्नी, त्याही वयोवृद्ध आहे, बसल्या होत्या. नात खाली धावत आली की आजी काहीतरी घडते, कोणीतरी येत आहे. ती अजिबात घाबरलेली नव्हती. मी आजींना सांगितलं मी वर बाजूच्या दरवाज्याला होते, तुम्ही या बाजूच्या दरवाज्याला आला. सगळ्यांनी दरवाजे लावून घेतले. ती वरती गेली. समजा एखादा दगड तिच्या डोक्यात पडला असता किंवा त्या दरवाज्यापर्यंत पोचलेल्या कर्मचाऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता आणि मद्यधुंद अवस्थेत माणूस काही करू शकतो. त्या घरामध्ये कोणीच नसतं. ते घर कधीही पोलीस प्रोटेक्शनमध्ये नसतं. ते कधीही पोलिसांचा गराडा स्वतःभोवती ठेवत नाहीत. म्हणजे रात्री ते झोपायला गेल्यानंतर बाहेर निरोप येतो की सगळ्या पोलिसांनी घरी जा. किंवा उन्हात बसलेले पोलीस असतील तर ते सांगतात सगळ्यांना आतमध्ये बोलवून घ्या, आत बसवा. म्हणजे अजूनही मी तुम्हाला सांगतो, मी त्यांच्या बरोबर अनेक वेळा अनेक ठिकाणी गेलो आहे. ते पहिल्यांदा मला सांगायचे जितेंद्र पहिला स्टाफ जेवलाय का बघ आणि मग आपण जेवायला बसू. म्हणजे आपण उठू तेव्हा त्यांचं जेवण झालेलं असलं पाहिजे असे पवारसाहेब होते. मोठ्या म्हणायचं हल्ला झाला त्याचा निषेध आता सर्वत्र होतो. आम्ही ठरवलेलं की साहेबांचा आदेश नव्हता आंदोलन करा. साहेब म्हणालेले की याच्या याला दुर्लक्ष करा. पण आम्ही गांधीवादी विचाराचे आहोत आणि हे एकंदर चित्र बघितल्यानंतर असं दिसतं आहे की जे गांधींच्या हत्येच्या वेळेस जो उद्रेक, जे विष पेरण्यात आलं समाजामध्ये, जे वल्लभभाई पटेलनी आपल्या पत्रात लिहून दिलं की काही जणांनी जे विष पेरण्याचं काम केलं त्याच्यातनंच गांधींची हत्या झाली असं वल्लभभाई पटेलांनी आपल्या पत्रात लिहिलेलं आहे. हे विष पेरण्याचं जे काम चालू आहे, जे व्यक्तिगत शरद पवारांचा द्वेष हा केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी करतायत हा निंदनीय आहे. गोव्यातील दारू बेकायदा पद्धतीनं टेम्पोमध्ये भरून गुजरातला नेण्याचा डाव. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या पथकानं भिवंडीत उधळून लावला. या टेम्पोमध्ये लिक्विड सोपच्या पॅकिंगमध्ये दारूच्या तब्बल 1990 बाटल्या सापडल्या. ही सर्व गोवा बनावटी दारू
गुजरातच्या बडोद्याला नेली जात होती. यावेळेला भिवंडी चिंचोटी रस्त्यावर हा टेम्पो अडवून 55,11,000 मद्यबाल हस्तगत करण्यात आला आहे. गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा पद्धतीनं तस्करी वारंवार होत असते, अशाच पद्धतीनं दारूच्या तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाला मिळाली होती. ठाणे विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे आणि उपअधीक्षक शारुदत्त हंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं भिवंडी चिंचोटी मार्गावर सापळा रचला होता. खारबाव खाडी पुलावर आलेल्या एका संशयित टेम्पोला पथकानं अडवलं. या टेम्पोमध्ये लिक्विड सोपचे बॉक्स होते. भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडून पाहिले असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. या प्रकरणी चालक संदीप पंडित याला अटक करण्यात आली आहे. रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि नो पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर पालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग, नौपाडा कोपरी आणि वागळे प्रभाग समिती आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं बेवारस, नादुरुस्त आणि अपघातग्रस्त वाहनांवर ही धडक कारवाई करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत वाहनं लावली जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होती आहे. या कोंडीमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नौपाडा कोपरी आणि वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून दोनचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनं अनधिकृतपणे उभी होती. सदरच्या जुन्या, नादुरुस्त, भंगार वाहनांमुळे सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सदरच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले. त्याला अनुसरून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या एकूण 9 2-चाकी 3 4-चाकी आणि 8 3-चाकी भंगार वाहनं उचलण्याची कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे यांनी वाहतूक विभागाचे पोलीस आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं केली. यापुढे रस्त्यांवरील जुन्या, नादुरुस्त, भंगार वाहनांवर तसंच नो पार्किंगमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई करणार असल्याचं अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. आज जे काही घडलं, कसं घडलं यावर मला बोलायचं नाही, परंतु ज्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर, ज्या घरात त्यांच्या पत्नी राहतात, नात राहते, त्या घरात अचानक घुसणं हा लोकशाहीचा महाराष्ट्रातील पहिला खून आहे, अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही. गोपीनाथ मुंडे यांनी 1993 साली शरद पवार यांच्यावर शाब्दिक टीका केली होती, मात्र त्यावेळेस त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील हा विचार मनात ठेवून शरद पवार यांनी रात्री 2 वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंडे यांची सुरक्षा दुप्पट केली. महाराष्ट्राच्या राजकारणाला सोनेरी झालरच आहे ही वेगळी, एकमेकांवर टीका करूनही दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनाचा सन्मान करायचा हे महाराष्ट्रानं कायम अनुभवलं आहे, असं आव्हाड म्हणाले. प्रल्हाद केशव अत्रेंनी यशवंतरावांवर टीका करणं आणि यशवंतरावांनी अत्रे यांना त्यांची टीका कशी चुकीची आहे हे समजावणं, त्यानंतर अत्रे यांनी परत यशवंतरावांवर न बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंतु ही काय पद्धत आहे का, असं म्हणत यामुळे राज्याचं राजकारण बिघडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या महाराष्ट्रात आपण संस्कारक्षम राजकारण बघितलं आहे त्याच ठिकाणी असं होणार असेल तर यापुढील राजकारण कसं असेल हे सांगताच येत नाही. याच्यामागे राजकीय शक्य आहे की नाही हा प्रश्न नाही, परंतु हे जे कोणी घडवून आणलं असेल त्याला काय वाटतंय, तो सुरक्षित आहे? जेव्हा तुम्ही हे सर्व करता तेव्हा लक्षात ठेवा, तलवाराच्या ताकदीवर जगणारे हे तलवारीनंच मरतात, अशी ही म्हण आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ करणं सिडकोला चांगलंच महागात पडलंय. अलिबाग कोर्टानं आदेश देऊनही सिडकोनं शेतकऱ्यांचा 26 कोटी रुपये व्याजासह वाढीव मोबदला देण्यात वेळकाढूपणा केल्याबद्दल कोर्टानं थेट सिडकोची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. अखेर हे शुक्रवारी सिडकोमध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई करत तब्बल 1,000 वस्तू जप्त करण्यात आल्यात. या घटनेनं सिडकोसारख्या राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळाची चांगलीच नाचक्की झाली आहे. 1986 साली वडघर पनवेल येथील 22 शेतकऱ्यांची 4.5 एकर जमीन सिडकोनं संपादित केली होती, मात्र या जमिनीचा मोबदला अत्यंत कमी मिळाल्यानं संबंधित शेतकऱ्यांनं कोर्टात दाद मागितली. कोर्टानं शेतकऱ्यांचे आणि सिडकोचं देखील म्हणणं ऐकून घेत निकाल शेतकऱ्याच्या बाजूनं दिला होता. त्यानुसार वाढीव मोबदला म्हणून 26 कोटी 11 लाख रुपये द्यावेत असे आदेश सिडकोला देण्यात आले होते. 2 वेळेला जप्तीचं वॉरंट घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांचे वकील सिडकोच्याकडे गेले होते, मात्र सिडकोनं मुदत वाढवून घेतली होती. 3रा वेळेस गेल्यावर देखील सिडको मुदत वाढवून मागत होती, मात्र शेतकऱ्यांनी काहीही न ऐकता
शेतकऱ्यांचे वकील चंद्रशेखर वाडकर आणि शेतकरी यांनी सिडकोमध्ये जाऊन सिडको अधिकाऱ्यांना नोटीस दाखवत मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. यावेळेला अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं सामान जप्त होऊ नये म्हणून आपल्या दालनात कुलूप लावत पळ काढल्यानं सर्व वस्तू जप्त करता आल्या नाहीत. मात्र या घटनेनं सिडकोच्या या वेळकाढू कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाहीये. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशाने? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत तोंडावर काळी पट्टी बांधून केलं आंदोलन. रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई. आणि गोव्याच्या दारूची गुजरातकडे होणारी तस्करी भिवंडीत रोखली. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.